वन रक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वन विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात घेण्यात आली आपला महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषद. वन रक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने वन विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील खुलासा करण्यात आला आहे. वन विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अध्यायावत करावे, त्याचबरोबर प्रवास भत्ता, वेतन वाढ, थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे, त्या सर्व बाबींना कर्मचारी त्रासलेले असल्याची कैफियत देखील यावेळी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला अधिकारी कडून एका महिलेस जाणीवपूर्वक शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची देखील कैफियत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. संबंधित अधिकारी वर कारवाई करण्याची देखील मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना. काही वन विभागामध्ये आता जवळपास डायरेक्ट रिक्रुटमेंट बंद झालेली आहे वनपालाची, म्हणून पदोन्नत हा शब्द आम्ही ऍड केलेला आहे. आज मी ऋषिकेश रंजन साहेब मुख्य वन संरक्षक यांच्याकडे विविध वनरक्षक, वनपाल आणि वन मजुरांच्या अडचणी संबंधात एक तक्रार निवारण सभेला त्याचा यांच्या सगळ्यांच्या वतीने धुळे वनवृत्तीच्या वतीने नेतृत्व केलं. खूप समस्या आल्या आणि त्याच्यामध्ये वेतन बरोबर वेळेवर मिळत नाही किंवा यांचे जे सेवा पुस्तकीचा प्रॉब्लेम आहे, डीए बिल कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास होतो, हे सगळं त्यांच्या नजरेस आणून दिलं. याच्यामध्ये खास करून एक वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत वर्षाताई चव्हाण, या वर्षाताईंनी फार धुमाकूळ करून ठेवलेला आहे. त्यांनी एका महिला वनरक्षकाला जी इथे माझ्या सोबत उपस्थित आहे यांनाच त्यांनी प्रचंड त्रास दिला, मानसिक दिला पण फिजिकल त्रास सुद्धा दिलेला आहे. आणि त्यामुळे ही परेशान झालेली आहे आमची एक भगिनी आणि त्यामुळे त्यांची सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यांच्या तक्रारीवर जर 15 दिवसात मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन साहेबांनी जर कारवाई केली नाही तर निश्चितपणे आम्ही तिचा संघटनेच्या वतीने फुल फ्लेश तिची तक्रार लेखी स्वरूपात करू आणि मग काय पुढे होईल ते पाहायला जाईल.